यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक. जागांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. भाजप जवळपास 155 जागा लढणार. शिंदे गटाला 78 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीची काल 11:30 जागावाटपावर बैठक. काँग्रेस नेते आज हायकमांडला माहिती देणार. उद्या किंवा मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद. शहांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. महायुतीत तिढा असलेल्या अर्ध्या अधिक जागांवर तोडगा निघालाय. भाजपच्या जागावाटपाची यादी कधीही येऊ शकते. फडणवीसांची माहिती. जागावाटपासंदर्भातली चर्चा अंतिम टप्प्यात. 30 ते 35 जागांवर चर्चा सुरू. 2 दिवसात निर्णय होईल. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. मुलाच्या उमेदवारीसाठी माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला. हर्षवर्धन पाटलांसह रोहित पवारही सिल्वर ओकवर दाखल. पवारांच्या राष्ट्रवादीच्या संसदीय समितीच्या बैठकीत मिशन 85 वर चर्चा. जागावाटपात मोठा आकडा घेण्यापेक्षा पवारांचा स्ट्राईक रेटवर भर. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंकडून 43 जणांना उमेदवारी संदर्भात हिरवा कंदील. मागील काही दिवसात मातोश्रीवर विद्यमान आमदार आणि इच्छुकांच्या भेटीगाठी. लवकरच एबी फॉर्मसाठी निरोप देण्यात येणार. समीर भुजबळ महायुतीत वेगळा निर्णय घेण्याची शक्यता. नांदगाव विधानसभा लढण्याच्या तयारीत. महायुतीत तिकीट मिळवण्यासाठी समीर भुजबळांचे प्रयत्न. कोल्हापूरचे माजी आमदार केपी पाटील राऊतांच्या भेटीला. राऊतांच्या भेटीनंतर दोघेही उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्याची शक्यता. केपी पाटील महाविकास आघाडीकडून राधानगरीतून इच्छुक. राज्यात 6 महिने राष्ट्रपती राजवट लावून राज्य करण्याचा डाव. सरकार बनवण्यात वेळ घालवल्यास 6 राष्ट्रपती राजवट लावतील. हे षडयंत्र उधळून लावायला हवं. सामनातून आरोप. निवडणूक लढणार की पाडापाडी करणार. जरांगे पाटील आज निर्णय घेणार. जरांगेंच्या उपस्थितीत आज अंतरवाली सराटीत बैठक. संभाजीनगरमध्ये जरांगे आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट. गरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र व्हावं लागणार. जरांगेंची प्रतिक्रिया. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकरचा शिंदे गटात प्रवेश. जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती. पांगारकराकडून जालन्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त. पुण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंना भेटणार. 2 शहराध्यक्ष 6 सरचिटणीस 2 प्रवक्त्यांची बैठक होणार. मनसेचे पुण्यातील नेते विधानसभेचा आढावा देणार. महाविकास आघाडीत समाजवादी पार्टीला जागा देण्याआधीच नावं घोषित. अखिलेश यादवांकडून 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा. मानखुर्दमधून अबू आझमी, भिवंडी पूर्वतून रईस शेख यांच्यासह मालेगाव धुळ्यातील उमेदवार जाहीर. भाजपकडून वायनाडमध्ये नव्या हरिदास यांना उमेदवारी. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विरुद्ध नव्या हरिदास असा सामना रंगण्याची शक्यता. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील भावेश भिंडेला जामीन मंजूर. रेल्वेच्या हद्दीत फलकाला महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा भिडेच्या वकिलांचा दावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी 1301 अर्ज. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 12,626 घरांसाठी सोडत. सोने चांदीच्या दरात वाढ सुरूच. चांदीच्या दरात 3,000 तर सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ. सोनं 78,200 रुपये प्रतितोळा. मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात गारपिटीची शक्यता. पुढील 3 दिवसात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज. यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.